मान्सून धमाका ऑफर 27 वर्षांची अखंड परंपरा असलेले सरगम क्लॉथ सेंटर भिलवडी आता आपल्यासाठी घेऊन आले आहे मान्सून सेल धमाका। प्रत्येक खरेदीवर 50% डिस्काउंट। फॅन्सी चुडीदार, टॉप लेगिन्स, कुर्ती, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, फ्रॉक, घागरा, टी शर्ट, कॉटन पॅन्टी, शर्ट, जीन्स पॅन्ट, कॉटन पॅन्ट इत्यादी। रोज नवीन कपड्यांवर 50% डिस्काउंट। लग्न बस्त्याची खास सोय। मानपानाच्या व शुभ प्रसंगासाठी आहेरी साड्या होलसेल दरात। जिव्हाळ्याने यावं, विश्वासानं घ्यावं सरगम क्लॉथ सेंटर। बाहेरील गल्ली भिलवडी, तालुका पलूस। संपर्क 94-23-27-11-29 व 97-30-68-22-96। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। भारतीय रेल्वेमध्ये TC TTE क्लार्क पदी भरती करण्याचे अमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा नागठाणी तालुका पलूस येथील मौलाली शौकात मुल्ला यास भिलवडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून इंडी कर्नाटक येथून ताब्यात घेऊन अटक केली। त्याने 44 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। भिलवडी पोलीस ठाण्यात 1 जुलै रोजी किरण महादेव पवार राहणार आरग तालुका मिरज व त्यांचे साथीदारांनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत मौलाली शौकात मुल्ला व शौकात गुलाब मुल्ला राहणार नागठाणे तालुका पलूस यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती। दोघांच्या विरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या तक्रारीवरून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, MS मोरे तपास करीत होते। तब्बल 1 महिना तो नागठाणे व परिसरातून गायब होता। 29 जुलै रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मौलाली शौकात मुल्ला हा इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक या ठिकाणी असल्याबाबत माहिती प्राप्त झाली। त्यानुसार भिलवडी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक कोकाटे, देवकुळे, पुणा, 741 कोळी, खुडे, गुरव, पांगे, गुंडवाडे, प्रकाश पाटील या पथकाने इंडी राजा कर्नाटक या ठिकाणी जाऊन गोपनीय माहिती मिळवून यातील आरोपी मौलाली शौकात मुल्ला यास अत्यंत शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे। आज बुधवारी त्यास पलूस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। तरी सदर आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून आणखीन कोणाची फसवणूक झाली असेल तर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक भिलवडी पोलीस ठाणे कैलास कोडक यांनी आवाहन केले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।